प्रगति पथावर सात आतापर्यंत जर विचार केला तर दोन चेंडू टाकून झालेले आहेत, दोन चेंडू मागे जर विचार केला सर सात धावा झालेल्या आहेत, कुठेतरी चांगली भागीदारी चांगली कामगिरी करताना वंदेश यांच्या माध्यमातून। पुन्हा एकदा आपण बघितलं कुठेतरी लेंथ भरकटलेले आहेत, आपण बघतोय खराब चेंडू टाकत आहेत मनोज यांच्या माध्यमातून, आपण बघतोय धावसंख्या एक नि फ्लाय होते सर, आपण बघितला विचार केला हा डुअर्ड आहे मॅच आहे जिंकेल तो नक्कीच, आपण बघतोय प्रथम पारितोषासाठी लढत होईल जी दांडाखाडी स्ट्रायकर संघ ऑलरेडी गेलेला आहे, त्यानंतर आपण बघतोय की दिग्गज रथी आपण बघतोय जर विचार केला कुठेतरी गोलंदाज भरकटतोय, आपण बघतोय आतापर्यंत दोन लगातार स्वेअर चेंडू हाताळले जात आहेत आणि पुन्हा एकदा उचललेला आहे चेंडू तिकडे असले मिड विकेटच्या दिशेने कोणतीचा आणि फलंदाज आपला बघितला क्षेत्ररक्षक चुकी करतोय सर, इथे म्हणतात ना क्रिकेट मध्ये कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच अँड विन द मॅच, त्याचाच परिणाम आपण बघतोय भागात पडू शकतो का उत्कर्ष सर? येस अक्युरेट, इथून मात्र हा फलंदाज वंदेश हा मागे वळून पाहणार नाही कारण हा मोठ्या मनसा एक हिरो आहे, लंबे रेस का घोडा अर्थातच वंदेश, ज्याच्याकडे ती क्वालिटी आहे त्याच्याकडे ती क्षमता आहे, आता ती क्षमता आहे ती तुम्हाला एकदा संधी मिळालंय आणि आता संधीचं सोनं तुम्हाला करावं लागेल, तुमचं डेस्टिनेशन काय आहे हे तुम्हाला शोधता आलं पाहिजे, एका संधीनंतर तुम्हाला मात्र आता पुन्हा एकदा धावपळीच्या गडबडीत ट्रेन मिळालाय, आता कुठे उतरायचं हे तुमच्याकडे आहे। यावेळीच आपण पाहतोय फटका चांगला अतिशय सुंदररित्या खेळून काढला डीप मधून चतक्षक पुढे सरसावणार, तिथे मात्र आपण पाहतोय एका धावेनेशी समाधान मानावं लागतंय, धावसंख्या एक ने प्रेम सर धावसंख्या पुढे सरकतायत, आपण पाहू शकाल आता डबल डिजिट मध्ये 10 धावा 10 ऑन द स्कोर कार्ड। पहिल्या षटकाचं जर सुरुवात पाहिली तर आता मी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने असेल कारण त्यांनी गोड सुरुवात केलंय, आता इथून विकेट फॅक्टर भूमिका खूप महत्वाची आहे, या चेंडू मागे काय असेल? नक्कीच विकेट फॅक्टरची भूमिका खूप महत्वाची असेल, परंतु वंदेश फॉर्म मध्ये आहे आणि नक्कीच रिअसर्टम करण्याचा प्रयत्न होता, थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, फक्त एक धाव अर्जित केले जाते डबल डिजिट मध्ये, स्कोर कार्ड आपण पाहिला असेल तर 1-1, नक्कीच आपण जी टीचे मॅच बघितले असेल तर आपण बघतोय की क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय माध्यमातून जर्सी क्रमांक पाहिला असेल तर नक्कीच आपण बघतोय की मोहम्मद शामी गुजरात टायटन्स मध्ये तब्बल दावेदार, आपण बघतोय एक पर्पल कॅप 23 विकेट सर, आपल्याला पण माहिती असेल आपण मॅच बघतोय आणि जी टी म्हटलं तर नक्कीच यावेळीच आपण पाहतोय फटका अतिशय उंचावर गाठलाय, लांबी कमी आहे आणि उंची जास्त आणि यावेळीच आपण पाहतोय नक्कीच फलंदाज पुन्हा एकदा फेल होणार कारण नंदन चौधरी यांना बाद व्हावं लागतंय, परंतु नंदन बाद झालेत, आता मात्र इम्पॅक्ट कोणाला तरी द्यावा लागेल आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे मोहम्मद शामी जो मात्र IPL 2023 मध्ये हायएस्ट विकेट टेकर 23 विकेट पर्पल कॅपचा होल्डर आतापर्यंत ठरतोय आणि फक्त गुजरात टायटन संघासाठी मी विशेष त्यांचं महत्व देणार नाही तर भारतासाठी देखील एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत, आता येत्या 6 जूनला त्यांचा तुम्हाला अचूक मारा ऑस्ट्रेलियाच्या समोर बघायला मिळेल त्या कसोटी मॅच मध्ये, अजिंक्य रहाणे यांचा देखील IPL मध्ये मी विशेष उल्लेख करीन, पियुष चावल्यासारख्या खेळाडूचा मी उल्लेख करीन, 2011 नंतर कदाचित पियुष चावला यांची वर्णी लागायची बंद झाली परंतु 2023 IPL मध्ये मुंबई इंडियन्स या संघाने बेस्ट प्राइस देऊन त्यांना खरीदलं गेलं आणि आज मुंबई इंडियन्स संघासाठी त्यांचा फ्रंटलाईन गोलंदाज ठरलेत, बघा आयुष्यात कठीण काळ येत असतात, कठीण काळातून तुम्ही कसे पुढे येता हे खूप महत्वाची भूमिका आहे, विराट कोहली यांच्या आयुष्यात देखील आयुष्यातला सर्वाधिक कठीण क्षण होता, नक्कीच 1998 ला त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि हरियाणा विरुद्ध दिल्ली मॅच चालू होती आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ चालू होता, नक्कीच मेसेज आला की वडील स्वर्गवास झालेले आहेत परंतु तिथून त्यांना सांगितलं की हे क्षण पुन्हा येणार नाहीत, ठीक आहे आता जे झालंय ते तू अंत्यसंस्कार करून पुन्हा येऊ शकतो का, पुन्हा येऊन 100 धावा मात्र डेडिकेट केल्या आणि ती सेंचुरी त्यांनी त्यांच्या वडिलांसाठी डेडिकेट केली, असं मात्र आयुष्यात कठीण काळ येत असतात, यावेळीच कॅप बात आहे सुपर ताकदवान बाहुबलीचा हा एक देखणा षटकार 6, नक्कीच गुड शॉट ऑफ क्वालिटी मैदानामध्ये आपण बघतोय, धावसंख्या 6 ने फ्लाय होते, धावा आहेत प्रगतीपथावर 17, म्हटल्याप्रमाणे क्रिकेटमध्ये म्हणतात ना कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच अँड विन द मॅच, तुम्हाला पण माहिती आहे 2014 इनिंग मध्ये रोहित शर्माने 163 चेंडू मध्ये 264 धावांची भागीदारी, आपण बघतोय इथे फलंदाजी होताना वंदेश यांच्या माध्यमातून, तुम्ही आधीच म्हटलं होतं सर की क्रिकेटमध्ये कॅचेस घ्या, कॅच टेक द कॅच अँड विन द मॅच हे क्रिकेटचं रहस्य आहे आणि आपण म्हणतोच ना चुकीला माफी नाही आणि नक्कीच आपण बघतोय आणि ती हल्ला कोणावर केलाय तर प्राण नावा गोलंदाजीवर, पुन्हा एकदा बॅक टू बॅक जातोय का मिड विकेटच्या दिशेने, आपण बघतोय 1 बाउन्स ओव्हर द रो हा येतोय चौकार, गुड शॉट ऑफ क्वालिटी मास्टर स्ट्रोक आपण पाहू शकताय, धावसंख्या 4 ने फ्लाय होते, धावा आहेत प्रगतीपथावर, बघितलं आपण बघितलं की कुठेतरी कॅच सोडल्या त्याच्यानंतर आपण बघतोय गुणवंत गोलंदाज
सफाळा प्रांच घोषणेमध्ये आपण बघतोय गाजलेला गोलंदाज त्याच्यावर कुठेतरी हल्ले केले जातात, म्हणजे अतिशय फॉर्म मध्ये असला फलंदाज वंदेश यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. येस, नक्कीच गाजलेला गोलंदाज असेल, परंतु क्रिकेट हा खेळ असा आहे जे तुम्हाला फक्त लाईव्ह कंडिशन भाग पडते बघायला, कारण तुम्ही गाजले असाल अॅक्युरेट बरोबर, तुमच्याकडे ऍब्सोल्युटली ती एक क्षमता आहे, परंतु आज तुम्ही काय करता याच्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. यावेळेस आपण पाहतोय प्रांतच्या विरोधात झालेला हल्ला, कुठेतरी घणघाती घाव मात्र घातले, एक षटकार आणि एक चौकार आणि तदनंतर सिंगल, म्हणजे समजदारी देखील आहे, कारण फक्त षटकार चौकार हेच क्रिकेट नव्हे. राहुल द्रविड आणि सचिन रमेश तेंडुलकर यांनी म्हटलं होतं की षटकार मारतो तो फलंदाज चांगला, चौकार मारतो तोच फलंदाज चांगला, तर असं नाही, तुम्ही गेम कसा चालवता तो फलंदाज चांगला. यावेळेस आपण पाहू शकाल धावसंख्या फलकावर एक ने आगेकूच केली आणि आता धावा जाऊन पोहोचतात फलकावर 22 धावा 22. नक्कीच कुठेतरी चांगलं कॅल्क्युलेशन आपण बघतोय, सुंदर खेळी करत आहेत मैदानामध्ये आपण पाहू शकताय. पुन्हा एकदा एक धाव आपण पाहिलं असेल की वंदेशनी एक समजदारी म्हणजे क्षमता आहे त्याच्याकडे, त्याला माहिती आहे की प्रत्येक चेंडूवर प्रहार करून फायदा नाही तर सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य देतोय. यालाच म्हणतात खरं तर क्रिकेट आपण बघतोय की क्रिकेटमध्ये आपण बघतोय की प्रत्येक चेंडूवर सिक्स मारणे हे फार गरजेचं असते ना, तर एका चेंडूवर सिक्स मारला तर त्या चेंडू नंतर सिंगल काढणे हे सुद्धा बेसिक आहे क्रिकेटच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार केला 23 आणि रिवर्स अटेम्प्ट गुड शॉट ऑफ क्वालिटी आपण पाहू शकताय. नक्कीच एबी डिव्हिलियर्स कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडू दणकन निघून जातोय, सीमा पार हा येतोय पॉइंट, नावाचा चौकार मास्टर स्ट्रोक आपण बघतोय वंदेश यांच्या बॅट मधून. मी आधीच म्हटलं होतं सर की कॅचेसला प्राधान्य द्या, की क्रिकेटमध्ये म्हटलं होतं कॅच अँड विन द मॅच आणि त्यात झेलचं कितीपर्यंत महागात पडू शकतोय. उत्कृष्ट सर. येस, एक झेल सुटल्यानंतर फलंदाज आत्मविश्वास दुणावला जातो, तुम्ही नक्कीच पाहिलं असेल अशा कित्येक मॅचेस झालेल्या आहेत, एका झेल सुटल्यानंतर फलंदाजाने मात्र नक्कीच थैमान घातले आहेत. यावेळीस फटका देखील चुकीचा, चेंडू देखील चुकीचा होता, दिशासे भटके तो पडेंगे फटके, आणि यावेळीस मात्र तेच पाहायला मिळालं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय वंदेश, चेंडू बऱ्याच काळ हवेत, एक पुन्हा एकदा मायनर चान्स आला होता, परंतु ह्या चान्सला तुम्हाला 100% मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं असेल. मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोघांमध्ये देखील मॅच चालू आहे. आज मुंबई इंडियन्स संघाला विशेष जिंकणं खूप गरजेची भूमिका असेल, आणि त्यामध्ये मात्र त्या पदार्पणात आज महत्त्वाच्या मॅचमध्ये रोहित मॅन शर्मा हा मात्र कमबॅक करतोय, आणि मुंबईमधून रोहित शर्मा एकटा जरी खेळला तरी देखील मनाला आनंद वेगळा मिळत असतो, कारण त्याचे चाहते खूप आहेत. एकंदरीत आपण पाहतो 114 धावा धावफलकावर लागल्या गेल्या मुंबईच्या संघाच्या माध्यमातून, 10 षटकांच्या समाप्ती अखेर एक गडी बाद, आणि रोहित शर्मा खेळतोय 44 धावांवरती 27 चेंडूंमागे. कॅमरन ग्रीनचं विशेष कौतुक, 23 चेंडू आणि 52 धावा, त्यामध्ये 5 षटकार आणि 4 चौकार, सुपर बॅटिंग मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे, आणि आता 10 षटकांमागे 87 धावा जमवायचे आहेत. आज संध्याकाळी बँगलोर आणि गुजरात टायटन्स खूप महत्वाचा मॅच, आणि गुजरात आणि बँगलोरच्या मॅच मध्ये वेदर कंडिशन कुठेतरी बॅड झालेले आहेत, कारण तिथे पावसाचे संकेत आले आहेत, म्हणजेच आता मुंबई इंडियन्स संघाला हा सामना जिंकणं खूप गरजेची भूमिका असेल जर क्वालिफिकेशनच्या रेसमध्ये तुम्ही क्वालिफाय होत आहेत. शेवटचं षटक असेल गोलंदाजी मार्कवर निकेत. नक्कीच शेवटचं षटक निर्णायक षटक आपण बघतोय, आणि 2 षटकानंतर उत्कर्ष सर आपण बघितलं तर धावसंख्या स्कोर कार्डवर जर विचार केला तर 28 धावा म्हणजे 14 सरासरी, आणि नक्कीच आपण पाहू शकतोय पुन्हा एकदा ठुळावून दिलाय बिग ब्लास्ट पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल हा जातोय षटकार, धावसंख्या 6 ने फ्लाय होते. नक्कीच आपण बघितलं की क्रिकेटमध्ये आपण बघतोय बेसिक आणि फुल टच चेंडू होता, क्रिकेटमध्ये जर फुल टच चेंडूचा विचार केला नक्कीच लॉलीपॉप चेंडू असतो, आणि निकेत यावाच्या गोलंदाजाला प्रहार केलेला आहे वंदेश इज ऑन अ फायर. नक्कीच आपण बघतोय वंदेची बॅट टळवते, 40+ मधला हा गुणवंत खेळाडू आपण पाहू शकतोय, आणि मानाच्या स्पर्धेत आपण बघतोय उत्कर्ष सर पहिल्या चेंडूवर प्रहार केलेला आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे वंदेश एक पॉवर पॅक खेळाडू आहे, ठाकूरपाडा संघ जर तुम्ही पाहिला तर विशेषतः संघामध्ये दमकम फक्त एकट्या खेळाडूवर मात्र ठाकूरपाडा संघ क्वालिफाय विशेषरित्या होत असतो, तोच हा खेळाडू मी म्हटल्याप्रमाणे मोठ्या स्टेजचा हा हिरो आहे अर्थातच वंदेश, आणि एकंदरीत खूप चांगला व्ह्यू पाहायला मिळतोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून, आणि सुंदररित्या पक्षांचा थवा आपल्याला पाहायला मिळाला. क्या बात आहे, इथे तारे आहेत इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे इथे धमाल आहे, इथे धडाका आहे इथे धूम धडाका आहे, क्या बात आहे इथे वंदेश आहे सुपर बॅटिंग, एक षटकारानंतर मागे वळून बघणार नाही आणि इथे मात्र समोरचा मी माझा क्लास सोडणार नाही, सुपर बॅटिंग 6 धावांनी धावफलक पुढे सरकणार. आता आपण पाहतोय 40-40 ऑन द स्कोर कार्ड. प्रेम तरे सर काय म्हणाल, ह्या बॅटिंगचं कौतुक तुम्ही कसं कराल? नक्कीच बॅटिंगचं कौतुक करणार म्हणाल तर डुअडार मॅच आहे, आणि डुअडार मॅच मध्ये आपण बघितलं की स्वतःला कुठेतरी आपण 100% या संघासाठी देत आहेत, आणि स्वतःमध्ये ती ऍबिलिटी आहे ती क्षमता आहे, आणि ती क्षमता दाखवताना वंदेश
पुन्हा एकदा उंच असं टोळवलंय, चेंडू सरळ निघून जातोय ऑनच्या दिशेने आउट ऑफ द पार्क, म्हणजे पुन्हा एकदा झुकून दिलेलं आहे. आपण बघतोय उत्कर्ष सर यामध्ये जर विचार केला, तीन ब्लास्ट बिग ब्लास्ट आणि धावसंख्येचा विचार केला 46, तुम्हाला काय वाटते आतापर्यंत जर ही धावसंख्येचा विचार केला, तीन षटकांची मॅच आहे, तीन षटकामागे आता जर विचार केला आपण बघतोय 50+ होऊ शकतात, परंतु जर धर आहे क्रिकेटमध्ये आपण म्हणतात ना जर धरला थारा नाहीये. आणि आता विचार केला वंदेश हिज ऑन फायर, म्हणजे वंदेशला चेंडू जणू काय फुटबॉल सारखा दिसतोय. येस ऑल राईट, तुम्ही म्हटल्याप्रमाणे कारण या षटकामध्ये तीन षटकार सुपर बॅटिंग आणि खऱ्या अर्थाने कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण मागच्या मॅच मध्ये आपला संघ पराभूत झाला, यावेळी जबाबदारीने खेळ केलाय. पुन्हा एकदा अक्रॉस दी बॅट चेंडू मात्र कार्पेटला रोल करतोय, क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे सरसावणार आणि इथे मात्र सिंगलने पुन्हा एकदा डबल धावायचा प्रयत्न करत असताना आपण पाहतोय स्ट्राईक स्वतःकडे घेण्याच्या प्रयत्नात फलंदाजाला स्वतःच्या विकेटचं इथे सॅक्रिफाईस करावं लागतंय. कारण संघाला गरज आहे वंदेच चालला पाहिजे आणि हाच क्रिकेटचा खेळ आहे. आज मनुष्य स्वतःची जागा कुठे सोडायला तयार नसतो, परंतु क्रिकेट हा खेळ असा आहे की ज्यामध्ये आपल्या संघाचा विजय असेल तिथे मात्र आपल्याला सगळं काही सॅक्रिफाईस करावं लागतं. परंतु समाजात जर पाहिलं तर माणूस जागेसाठी वेडा झालाय. एक वेद जरी इथून तिथे झालं तरी देखील माणसांमध्ये भावा भावांमध्ये भावा आई बाबांमध्ये देखील भांडणं आहेत, आई मुलामध्ये भांडणं आहेत. कारण जागा जमीन हेच आता सध्या ट्रेंडिंग आहे. परंतु मित्रांनो आयुष्यात मनुष्य म्हणून तुम्ही काय आलात तर ते तुम्हाला जगता आलं पाहिजे. जागा जमिनी हे सगळं इथे राहतं, मनुष्य जसं आलाय तसं त्याला जावं लागतं. परंतु आजचं हे कलियुग आहे, कलियुगात सगळं काही तुम्हाला हेच बघायला मिळेल. एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता तीन षटकांचा खेळ समाप्तीवर आहे. 48 धावा लागल्या जात आहेत एकंदरीत. प्रेमतरे सर तुम्ही काय म्हणाल, 48 धावा आहेत म्हणजे सेकंड इनिंग मध्ये चेझिंग करताना कठीण होऊन राहील का? नक्कीच, आपण जर विचार केला दोन सामन्याचा विचार केला तर नक्कीच मी सांगतोय की कठीण होऊन राहील, कारण की तीन षटक आहे, तीन षटकामध्ये 48 धावा अशक्य आहे. आपण बघतोय 16 सरासरीने खेळावं लागेल. जर विचार केला कठीण आहे आव्हान, परंतु अशक्य असं काही नाही. तुमचाच एक डायलॉग आहे की जर दोन खेळाडूंमध्ये आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर राहणार नाही. नक्कीच दोन खेळाडूंना आपण बघतोय की अनेक खेळाडूंना आपला चांगला असा योगदान द्यावा लागेल. चला एक मॅच आपल्याला फायनलची मॅच सुद्धा खेळवायची आहे. रखरखते होऊन आपण बघतोय कुठेतरी सूर्यास्त मावळ दिला जाईल, त्याच्या आधी आपल्याला फायनलचा सामना ग्रँड फिनाले ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतोय तोच थोड्या वेळात. कोणता संघ जिंकेल दोन हात करण्याचे सज्ज राहील दांडाखाडी स्ट्रायकर संघासोबत. चला प्रेमळ आणि नम्र विनंती असेल हरेश्वर सर. वेलकम बॅक सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. खूप छान स्पर्धा, खूप छान आयोजन, खूप छान नियोजन. MPL अर्थातच मास्टर प्रीमियर लीग 2023 सोहळा शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण पोहोचलो गेलोय. रोहित शर्मा अर्धशतकाची झुंजार खेळी कमबॅक करतोय. 32 बोलात 51 धावा ठोठावल्यात या खेळाडूने, कारण रोहित शर्मा अर्थातच हिटमॅन मुंबईचा राजा म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलंय. नक्कीच चांगली अशी पारी रोहित शर्माच्या बॅट मधून. आता कुठेतरी आपण बघतोय मैदानामध्ये दोन जोडी खेळवा इथून बिलॉंग करतायत, रावळी संघातून बिलॉंग करतायत. दोन्ही मजबूत मातब्बर खेळाडू आपण बघतोय आणि एका बाजूने विचार केला वंदेश ज्यांनी आपली छाप सोडली. क्रिकेटमध्ये म्हणतात ना कॅचेस विन द मॅचेस, चिराग आपण सुद्धा पाहिलं कॅच सोडली त्याच्यानंतर काय कम बॅक पारी आपण बघतोय. 42 विन दिलेले आहे, अशक्य आहे परंतु अशक्य असं काही नाही या क्रिकेट विश्वामध्ये.
तर तुम्हाला काय वाटते 48 धावा आहे, 3 षटक आहे, 3 षटकांमध्ये 48 धावा होऊ शकतात का? आपण दोन सामने पाहिले असतील, दोन सामन्यांमध्ये आपण विचार केला, दोन्ही सेमीफायनलच्या सामन्यांमध्ये कुठेतरी आपण बघतोय पहिल्या इनिंगनेच दोन्ही मॅच जिंकल्या होत्या, आता कुठेतरी आपण बघतोय की 48 धावा नक्कीच नक्कीच होऊ शकतो सातत्याने. जर दोन खेळाडू एका साईडला हरेश्वर आणि दुसऱ्या साईडला प्राण भुईर आणि तिसऱ्या साईडला पाहायला गेलं तर वंदेश ही त्रिकुट जोडी मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात. बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई, दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप छान स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, एका साईडला हरेश्वर आणि दुसऱ्या साईडला प्राण भुईर. चांगली अशी स्पर्धा आपण बघतोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. पहिला चेंडू रिव्हर्स टीम आपले इरादे मजबूत केलेले आहेत, नक्कीच आपण बघतोय एपीटीव्हीरस कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडू सरळ भिरकावून दिलाय पॉइंट रिजन मध्ये. हा येतोय मास्टर स्ट्रोक चौकार चिराग आपण बघतोय. चांगली अशी सुरुवात, 48 धावा, 49 धावांचं आव्हान आहे आणि पहिल्या चेंडूवर आपण बघितलं की सुपर प्रहार आणि तो पण रिव्हर्स प्रहार आपण पाहिला. यासाठी तर ओळखला जातो मिस्टर हरेश्वर याला, कारण आतापर्यंत पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात धावसंख्येचा डोंगर उभारू शकतो. आणि नक्कीच दोन्ही खेळाडूंकडे ती क्षमता आहे, ती पोटेन्शियल आहे, परंतु वंदेश काय कमबॅक करू शकतो का? हा चेंडू पुन्हा एकदा गुड शॉट ऑफ क्वालिटी आपण बघतोय, को कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, एक धाव परिपूर्ण. चिराग आपल्याला काय वाटते, दोन चेंडू टाकून दिले, दोन चेंडू नंतर आपण धावसंख्येचा विचार केला, 5 धावा, 49 धावांचं आव्हान आहे, चेस करायचं आहे आणि कंपल्सरी चेस केल्यानंतर आपण बघतोय की फायनलचं तिकीट मिळणार आहे. नक्कीच नक्कीच, दोन चेंडूंचा खेळ झालाय, 5 धावसंख्या फलकावरती लागते. हरेश्वर आणि प्राणचं पीच वर राहणं फार महत्वपूर्ण असेल, कारण आतापर्यंत पाहिलं तर दुवादार फलंदाज आहे, दोन्हीकडे क्षमता आहे, दोन्हीकडे टॅबिलिटी आहे, परंतु इथे मात्र स्वतःवर आत्मविश्वास ठेवावा लागेल. खूप मोठं लक्ष्य आहे असं म्हणता येईल का? परंतु ह्या वेळेला लोअर फुलटत पद्धतीने चेंडू डॉपच्या दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळते. तिथे मात्र सर मात्र कुठेतरी सरसावताना पाहायला मिळाले. मेल फक्त एक रन, एका धावेशिवाय दुसरं काही मिळणार नाही आहे. धावसंख्या एकने पुढे सरकली गेली, 6 या अंकावर जाऊन पोहोचली गेली. नक्कीच धावा 6 झालेल्या आहेत तीन चेंडू मागे, येत्या तीन चेंडू मागे आपण बघतोय कुठेतरी एक मोठा प्रहार करावा लागेल चिराग. नक्कीच नक्कीच, तू म्हटलं त्याप्रमाणे आणि तो प्रहार केलाय सुद्धा, या वेळेला खेचलाय बिग ब्लास्ट षटकार, कारण हरेश्वर आहे, हरेश्वर मात्र सोडणार नाही आहे, हे मात्र त्याने इरादे स्पष्ट केले. कारण आतापर्यंत जर विचार केला तर हरेश्वर ऑन फायर होताना पाहायला मिळेल. नक्कीच धावसंख्येचा विचार केला, 12 रन्स इन टू द स्कोर कार्ड आपण बघतोय, 48 धावांचं आव्हान आहे, नक्कीच आपण बघतोय कुठेतरी आता चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करायचं असेल, परंतु कुठेतरी आपण बघतोय डू ऑर डाय मॅच आहे, मॅच मध्ये रंगतदार आपण बघतोय हरेश्वर आणि प्राण बलाढ्य मत्तबर दोन्ही खेळाडू, चेंडू आणि फळीत द्वंद्व युद्ध. पुन्हा एकदा सुंदर फटका आपण बघतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, एक धाव परिपूर्ण, धावसंख्या एक नी प्लस ऍड होते, धावायत प्रगती पथावर 13 आणि नक्कीच आपण बघतोय. नक्कीच 5 चेंडूचा खेळ झालाय, 13 धावसंख्या फलकावरती लागल्या गेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातला, वंदेश मात्र कमबॅक केलं गेलाय, ज्या वेळेला फ्लाय करायचा होता फटका, परंतु चांगला स्ट्रोक तेवढाच साधसा नाही आहे, परंतु ह्या वेळेला मात्र क्षेत्रक्षण तेवढ्याच ताकदीचं केलं जाते, फेकी सुद्धा तेवढेच कमालीची होताना पाहायला मिळतील. मिळतील दोन धावा, दोन धाव्याने समाधान मानावं लागते, धावसंख्या 2 ने पुढे सरकले गेले आहे, 15 धावा फलकावरती लागत आहेत. वंदेचं षटक महत्वपूर्ण षटक होतं, कारण ह्या षटकात जेवढे कमी धावापर्यंत तुम्ही रोखण्याचा प्रयत्न केला ना तेवढंच महत्वपूर्ण ठरेल. इथून मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी असेल, 12 चेंडू आणि 34 धावाची गरज असेल. इथून 12 चेंडू 34 धावा, प्रेमजी काय वाटते एक्झॅक्टली इकडून 12 चेंडू मागे 34 धावा निघू शकतात का? कारण संध्याकाळचं सत्र पाहायला मिळते, वाऱ्याचा जो थोडासा कुठेतरी नरमला आहे. नक्कीच जर विचार केला तर फलंदाजीसाठी चांगला झोत नाही आहे, परंतु आपण जर विचार केला कुठेतरी आपण बघतोय की दोन्ही खेळाडूंना इकडे आत्मविश्वास लागेल आणि जर विचार केला तर एक मिनिट जरा खेळ थांबवायचा आहे की एक खेळाडू जास्त झाला होता, एक खेळाडू सर्कलच्या बाहेर जास्त खेळाडू होते, 6 खेळाडू झाले होते. कृपया एक मिनिट एकदा युट्यूब पाटील नेटवर्कच्या माध्यमातून चेक करण्यात येईल. शेवटच्या चेंडूवर कृपया एक मिनिट गेम थांबवायचंय. चला थोडस
चला थोडीशी कमिटीला विनंती असेल, आपण बघतोय चला थोडीशी कमिटीने इकडे आपला निर्णय चला यस अनिल सर आपण सुद्धा सहकार्य करायचं आहे 40+ मानाची स्पर्धा सन्मानाची प्रतिष्ठेची आपण स्पर्धा बघतोय आणि जर विचार केला पाटी नेटवर्कच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व श्रोत्यांना मी प्रेम तरी शब्द फुलांनी आपलं स्वागत करतोय चला पंच थांबवायचे पंच चलो पंच आपण देखील इथे यायचंय चला प्लीज थोडस सहकार्य करा चला फक्त आपल्याकडे 15 मिनिटं आहेत आमच्या कॅमेरामॅनच्याकडून आपल्याला कॉल येतोय की फक्त 15 मिनिटं आहेत कारण ते 15 मिनिटं पार पाडल्यानंतर सूर्यदेव देखील असताना जाईल
नंतर बैड लाइट होईल, प्लीज थोड़ा सा सहकार्य करा मित्रांनो। राकेश जी प्लीज थोड़ा सा सहकार्य करा प्लीज, कारण अजूनपर्यंत आपल्याकडे फक्त आणि फक्त 5 मिनिट आहेत। चला ओके, कमिटीचा निर्णय आलेला आहे की हा षटकार आहे आणि जशी मॅच तुम्ही चालू ठेवली आहे त्याच पद्धतीने चालू ठेवली ते देईल। आणि धावसंख्या फलकावर लागते, समीरकडे येऊया। धावसंख्या फलकावर लागते 21 धावा, हेमंत जी आम्हाला सांगतायत। एक चेंडूत खेळ झाला हेमंत जी, षटकावर किरण गोलंदाजी मार्गवर असेल, एका साईडला हरेश्वर आणि प्राण ही जोडी मैदानाची दिशेने आपल्याला पाहायला मिळते। चला आपण बघितला, पहिल्या चेंडूवर आपण बघतोय प्रहार केलाय, धन्नाडगती प्रहार षटकार आपण बघतोय। 21 धावा झालेले आहेत स्कोर कार्ड वर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून। पुन्हा एकदा फुल टच चेंडू आणि त्याला पूर्णपणे ढुकून दिलाय मिडविकेटच्या डोक्यावर, आउट ऑफ द पार्क। चिराग बघितला आपण बघतोय, बॅक टू बॅक दोन षटकार आपण पाहिलं, विचार केला 27। नक्कीच नक्कीच, आता मात्र खऱ्या अर्थाने पाहायला गेला तर हरेश्वरची बॅट मात्र झळकली आहे। जे अनुषंगाने बॅटिंग करतोय ना, त्या अनुषंगाने आमच्या प्रेक्षकांची मन रिजवली जात आहेत। इथे बॅक टू बॅक आल्यात दोन षटकार, प्रहारवर प्रहार चढवले जात आहेत। इथून जर विचार केला तर धावसंख्या फलकावर लागते 27 रन इंटू द स्कोर बोर्ड। दोन चेंडूवर दोन प्रहार मात्र किरणला चढवले जात आहेत। दरम्यान तिसरा चेंडू, पुन्हा एकदा प्रहार होईल का? चेंडू बराच हवेत आहे, परंतु एका हाताने संधी होती, परंतु इथे मात्र मिळतोय षटकार। हॅट्रिक षटकारांची आतेजबाजी मैदानात पाहायला। नक्कीच आपण बघतोय बिग ब्लास्ट होत आहेत, लगातार तीन चेंडू मागे तीन षटकार आणि धावसंख्येचा फ्लाय केला तर धावसंख्या वेगाने वाढत आहेत। म्हणतात ना, स्लो प्रोग्रेस इज बेटर दॅन नो प्रोग्रेस, म्हणजे धावसंख्या वेगाने वाढत आहेत। चिराग आपल्याला काय वाटते? आपण बघितलं की आतापर्यंत चेंडूचा विचार केला षटकारवर षटकार आणि त्याच्यानंतर कुठेतरी कमबॅक केला जातोय, येणारे चेंडू असतील दोन। 33 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत, तीन चेंडू मागे तीन षटकार आणि आता मात्र कमबॅक। इथून पुन्हा एकदा प्रहार चढवायचा होता, बॅटेचा टोल लागलाय, चेंडू बराच हवेत आहे, इथे मात्र विकेट मिळते आहे। ज्या विकेटची मात्र आतापर्यंत तलाश होती, इथून मात्र समीकरण बदलला गेल का? रिप्ले ऍक्शन मध्ये आपण बघतोय, साइड स्क्रीन वर आम्हाला पाहायला मिळते बॅटीचा टोल वर लागला चेंडू, चेंडू बराच हवेत गेल्यानंतर मात्र कुठेतरी शतरक्षण सरसावताना पाहायला मिळाला आणि आता मात्र मिळते विकेट। इथे मात्र हरेशवर बॅक टू रगआउट। नक्कीच आपण बघतोय 33 धावसंख्येवर एक गडी बाद झाला आणि मोठा आदरा असेल, मोठा मासा फासलाय। आपण बघतोय आता 7 चेंडू मागे जर विचार केला, खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर हरेश्वरची एकट्याची बॅटिंग पाहायला गेली ना तर संघाची धावसंख्या 33 लागली असती तरी पण हरेश्वरने ठोकल्या 30 धावा, हे सुद्धा पाहणं फार गरजेचं असेल। नक्कीच आपण बघितलं की स्वतःवर जिम्मेदारी घेतली होती आणि जिम्मेदारी कशी असावी ते आपण बघतोय। घाई करायची थोडीशी कृपया, दोन्ही खेळाडूंना प्रेमळ नम्र विनंती असेल आणि पंचांना सुद्धा नम्र विनंती असेल। आता विचार केला 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे, 7-16 सामन्याचं समीकरण। चिराग आपण बघतोय की 7 चेंडू मागे 16 धावा काय होऊ शकतात का? आणि नक्कीच आपण बघतोय कुठेतरी संस्कार 11 काय फायनल मध्ये प्रवेश करतो का? नक्कीच नक्कीच, फायनल मध्ये प्रवेश तर करावाच लागेल, कारण आतापर्यंत बरेच ससे मारले, बरेच हरण मारले, आता मात्र वाघ आणि वाघ एकमेकांसोबत आल्यात। एक महत्वपूर्ण सामना हेमंत सर, इथे मात्र फटका तर खूप छान खेळला गेलाय, इंटू द गॅप मध्ये चेंडू मात्र नाही थांबणार आणि हा येतोय 1 bounce 2 bounce बाउंड्री क्लिअर करून टाकणारा, हा येतोय चौकार। नक्कीच कुठेतरी आपण बघतोय की धावसंख्या वेगाने वाढत आहे, धावा
चार ने फ्लाय होते धावा प्रगतिपथावर 37 आता कुठेतरी आपण बघतोय सामन्याचं समीकरण 6 चेंडू 12 धावा आणि कॅल्क्युलेशन विचार केला सिंगल डबल बेसिकला जर विचार केला आपण बघतोय की बेसिकच्या माध्यमातून खेळलं तर बघतोय प्रत्येक चेंडू मागे 2 ची आवश्यकता आहे चिराग आपल्याला काय वाटतंय की प्राण नावाचा एक फलंदाज आहे घातक फलंदाज आहे आणि आक्रमक फलंदाज आहे 6 चेंडू 12 धावेची गरज आहे चलो समीकरणाचा विचार केला 6 चेंडू आणि 12 धावा नक्कीच आपण बघतोय सिंगल डबलला प्राधान्य देतील का प्राण आहे जितपर्यंत प्राण आहे बघतोय आपण दोन्ही गोलंदाज आणि स्वतः आपण बघतोय मालक संतोष जी आपल्याला पाहायला मिळतात एक एक्सपीरियंस असणारा खेळाडू परंतु त्याला देखील ठोकलाय षटकार इथे मात्र नाही सोडणार प्राण हे मात्र इरादे स्पष्ट करतात कारण षटक होता ना ते मात्र थोडंसं टेंशन डरला ठरला गेलाय कारण इथून मॅच फिनिश होईल का कारण इथून मात्र 5 चेंडू मागे एक षटकार मारायचा आहे आमच्या प्रेक्षकराजांना दुसरं काय हवं असतं आज वेळात वेळ काढून का आले तिथे तर हेच पाहण्यासाठी आले नितीनजी इथे मात्र 5 चेंडू मागे एक मोठा फटका खेचायचा आहे नक्कीच प्रेक्षकांना सुद्धा आपण बघतोय की एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट आणि नक्कीच आपण बघतोय प्राण आणि हरीश्वर ही जोडी या मैदानामध्ये एंटरटेनमेंट करत आहेत नक्की स्टेट ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न एक धाव परिपूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का आणि नक्कीच आपण बघतोय कुठेतरी प्राण नावाचा फलंदाज आणि स्वतःचा गडी बाद होताना मनोज कुठेतरी आत्महत्या करताना आपण बघतोय एक धाव परिपूर्ण ऍड झाले चिराग आता कुठेतरी आपण बघतोय सामना फसतोय की प्राण एखादी विजय मिळवून देतोय नक्कीच आता संतोषच्या माइंड मध्ये काय चाललं असेल नाही तर इथे मात्र प्राणचे विकेट हवे परंतु प्राणच्या माइंड मध्ये काय चाललंय मला पीच वर राहणं फार महत्वाचं आहे इथून प्राण जितपर्यंत पीच वर आहे तितपर्यंत मॅच ऑन आहे इथून मॅच ऑन आहे टीव्ही ऑन ठेवा पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडले आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत खूप छान नेटवर्किंग आपल्याला पाहायला मिळते युट्यूबच्या माध्यमातून त्याचप्रमाणे कुंदनजी असतील मैदानाला मात्र नाचत ठेवत आहेत त्याचप्रमाणे मैदानात मैदानामध्ये आपण बघतोय सुंदर असा फटका स्ट्रेट ड्राइव्हच्या माध्यमातून आपण तिथे असले लॉन्ग ऑनच्या दिशेने हा मोठा मासा फासला जातोय मॅच मध्ये रोमांचक आहे मी आधीच म्हटलं होतं क्रिकेट आहे क्रिकेट मध्ये तंबळ युद्ध आहे रोमांच नाट्य आहे अविद्य फेळी बळीची रचना अर्थातच क्रिकेटचा हा तंबळ चिराग आता कुठेतरी सामना फसला जातोय की तुला काय वाटते कोणता संघ मी आधी कुंदन काय म्हटलं होतं ही विकेट आहे ना ती फार इम्पॉर्टंट आहे ही विकेट गेली तर हृदयाची स्पंदने वाढू शकतात आणि ती वाढली गेलेत इथून पाहायला गेलं तर स्पीडअप करणं देखील तेवढाच गरजेचं आहे सर्व काही योग्य चाललंय चलो स्पीड अप करून घ्यायचं आहे आणि क्षेत्ररक्षण सुद्धा सजून घ्यायचं आहे नक्कीच आपण बघतोय वेळेचा उशीर ऑलरेडी झालेला आहे आता 3 चेंडू 5 धावेची गरज असेल 3 चेंडू आणि 5 धावेची गरज असेल इथून मॅच ऑन आहे प्राणची विकेट गेल्यानंतर मॅच ऑन राहिली गेली आहे इथून कोण कोणावर भारी पडेल संतोष कडे तो टेम्परेरी गोलंदाज आहे मी करू शकतो सातत्याने गोलंदाजी करतो सफाळे परिसरात जेव्हा जेव्हा समर्थ करण्याची संधी मिळते तेव्हा मात्र तो सातत्याने गोलंदाजी करतो इथून मात्र समीरकडे येऊया 3 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे चला सामना टाय झाल्यानंतर आपण बघतोय 3 चेंडू 5 धावा कंपल्सरी चेस त्याच्यानंतर आपण बघतोय फायनलचं तिकीट आणि नक्की आपण पंचाकडे अपेक्षा पंचायने तो गडीचं पतन आपण बघतोय कुठेतरी मॅच मध्ये ट्विस्ट आले चिराग चला बॅटर न्यू बॅटर लगेच मैदानात उतरायचं आहे पण लगेच मैदानाच्या दिशेने येतोय एक्झॅक्टली पाहायला गेलं तर सर्व काही व्यवस्थित चाललंय इथून वेळ का घालवतायत सर्व काही व्यवस्थित चालताना वेळ घालवायची काही गरज नाहीये आमचे पंच देखील तेवढ्या ताकदीशील काम करतात आपण बघतोय की सर्व काही व्यवस्थित नाहीये कारण गडीचं पतन होतंय आपण बघतोय 2 मासी गळ्याला फासले आणि त्याच्यानंतर कुठेतरी सामना मॅच आपण जर विचार केला मॅच ऑन आहे 2 चेंडू 5 धावा चला क्षेत्ररक्षण फाकून घ्यायचंय आपण बघतोय क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय कृपया प्रेमळ नम्र विनंती असेल एकत्र येऊ नका पंच आपण सुद्धा इकडे दाद द्यायचे कारण 2 चेंडू 5 धावा हृदयाचे स्पंदने सगळ्यांचीच वाढलेले आहे असा सामना 40+ अर्थातच मानाच्या स्पर्धेमध्ये आपण बघतोय डू ऑर डाय मॅच मध्ये चिराग आपल्याला काय वाटते 2 चेंडू 5 धावा काय कर्णधार आहे काय आपण बघतोय स्वतः संघ मालक चला आयोजक सुपर ओव्हर टाय झाली तर सुपर ओव्हर खेळण्यात येईल ह्याची मात्र नोंद घ्यायची आहे 1 मिनिट सर चला टाय झाली तर आपण बघतोय सुपर ओव्हर होऊ शकतो का होऊ शकतो मित्रांनो प्रश्नचिन्ह आहे ते प्रश्नचिन्हाचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल
इथून संतोषची हा चेंडू फार महत्त्वाचा होता आणि विकेट सुद्धा मिळते आहे. सर्व काही बिघडलं गेलंय. इथून नवीन बॅटर मैदानात येईल, त्याने एक पण चेंडू फेस केला नसेल. नवीन बॅटर मैदानात आल्यानंतर काय होईल, थोडासा पेशर असेल गुंदन, परंतु पेशर मात्र हटवण्याचं काम कोण करेल. संतोषच्या सहा चेंडू मागे 12 धावेची गरज असताना ते 5 चेंडू लाजवा पाहायला मिळाले. चला प्लीज स्ट्राईक वर जायचं, प्लीज चला स्ट्राईक सोडली आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय कुठेतरी निकेत असतात, नक्कीच आपण बघतोय सामन्याचं. आपण बघतोय कुठेतरी निकाल वेगळा असतात. चला एक चेंडू आणि 5 धावा. हृदयाची स्पंदने सगळ्यांचीच वाढलेली आहे, परंतु एक चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. संदीप मात्र स्ट्राईक इन वर जातोय. इथून संदीपचे काय कॅरेक्टर आहे, इथून संदीपला मोठा फटका खेळायचा आहे. संदीपचं कॅरेक्टर काय सांगून जाईल की मोठा फटका खेळल्यानंतर मॅच विन होईल, इथे जल्लोष होईल आणि 4 रन जरी काढला तरी टाय होतीये. इथून म्हणजे संदीपला मोठा फटका खेळायचाच आहे, तो मोठा फटका खेळेल का. इथून एक चेंडू 5 धावेची गरज असेल. हृदयाची स्पंदने वाढली गेली असेल. कॅमेरामॅनला काय सिग्नल येते की थोडासा ब्राईटनेस थोडं वाढवायचा आहे. इथून ब्राईटनेस वाढवला तर थोडं प्रेक्षणीय सामना वाटेल युट्यूब च्या माध्यमातून. आपण घाई करायची थोडीशी. आपण बघतोय की एक चेंडू 5 धावा आणि सामना आवडला असेल मायबाप प्रेक्षक वर्गांना प्रेमळ नम्र विनंती असेल की टाळ वाजवा टाळ्याच्या गजरात, कारण की डू ऑर डाय मॅच आहे. कोणता संघ फायनलचं तिकीट. जसे हेमंतने कंजूस गोलंदाजी केलंय ना, तसे प्रेक्षक राजाला सांगेल की टाळ्या वाजवण्यासाठी कंजूसगिरी करू नका. या वेळेला फटका छान खेळला गेला, तिथे मात्र क्षेत्र घेऊन असेल. फक्त त्याला चेंडू अडवायचा होता, परंतु चेंडू मात्र अडवला नव्हता. परंतु बॅकअप खूप छान खेळला गेला होता इथे मात्र. परंतु पंचांचे सिग्नल काय येतील हे देखील प्रश्नचिन्ह विचारलं गेलंय. आणि नक्कीच रोमांचक मॅच मध्ये यश इलेक्ट्रिकल. चला यायचंय त्वरित घाई करायचे, कृपया घाई करायचे थोडीशी. आपल्याला माहिती आहे की आपल्याला एक सामना सुद्धा खेळायचा आहे, फायनलचा सामना. आणि नक्कीच आपण बघतोय दिग्गज कॉमेंटेटर.